महाराष्ट्र में भारी बारिश और बाढ़ से कई जिले अभी भी बुरी तरह से प्रभावित हैं। कई गांवों का संपर्क टूट चुका है तो कई गांवों में अभी भी बिजली नहीं आई है। हालांकि बाढ़ प्रभावित इलाकों में धीरे धीरे स्थिति में सुधार हो रहा है। मुंबई के वर्सोवा विधानसभा क्षेत्र से महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने बड़ी मात्रा में राहत सामग्री बाढ़ से प्रभावित लोगों के लिए भेजी है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता सचिन गाड़े ने बताया कि उनके द्वारा बाढ़ प्रभावित इलाकों में मदद के लिए भेजे जाने वाली ये दूसरी एम्बुलेंस है। ये 25 तारखेला मी काही सामान इकडे पाठवलेले आणि गृहोपयोगी जे ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू मी या एम्बुलेंस सकट पाठवलेला। ही एम्बुलेंस पण पाठवलेली आणि ही माझी पूर्ण टीम गेलेली। तेव्हा मी या टीमला सांगितलेलं की तिथे जाऊन हे डिस्ट्रीब्यूट करताना प्रत्येकाकडून जाणून घ्या की त्यांना आता त्याची कशाची आवश्यकता आहे। तेव्हा हे आता दोनच दिवसापूर्वी आले तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना तिथे आता पूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येतोय पण आता त्यांना ॲक्च्युअल गरज आहे ती आहे लाईटची। तर मी काय करू शकतो तर मी त्यांना आता या LED लाईट्स पाठवतोय ज्या त्यांना या LED लाईट्स आहेत सोलारवरती चालणार आहेत। सोलार प्लस तुमचं बॅटरी कम चार्जिंग पण होऊ शकतं की म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे की काय आहे की हे नुसतं पूरस्थिती करता नाही पुरानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा लाईट जाईल तेव्हा तेव्हा त्यांना ही उपयोगाला येईल। परत त्यांना दुसरी गोष्ट पाहिजे होती की आज त्यांना ठेवायला सामान नाही आहे किंवा ते घर अस्ताव्यस्त झालं आहे घरात चिखल आहे तर घरात सगळं एक कपाटात पाणी झालं आहे सगळं झालं आहे तर त्यांना देण्यासाठी म्हणून मग या बॅग्स बनवल्या आहेत। या बॅग्स त्यांना पाठवतोय पाणी पाठवतोय म्हणजे आज एक त्यांना त्यांची रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आज मी काही सामान तिकडनं रवाना करतोय प्लस ॲम्ब्युलन्स पाठवतोय आणि तिकडचे डॉक्टर बरोबर टाईप केले यांना पण सांगितलं तिकडचं डॉक्टर बरोबर टाईप करून अगर काही इमर्जन्सी असेल कोणाला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलाइज करायचं असेल शहरात हलवायचं असेल तरी आपली ॲम्ब्युलन्स तिथे पुढले 10 दिवस उभी असणार आहे आणि ते त्यांना मदत करतो।